मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीमधील भाषाशास्त्र हा भाग पाहणार आहे। यामध्ये वर्णमाला किंवा मूळाक्षरे हा भाग सविस्तरपणे अभ्यासू। भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे। भाषेशिवाय व्यक्ती व्यक्तींमध्ये देवाणघेवाण करण्यास अडथळे निर्माण होतात। भाषेचा विकास हळूहळू टप्प्याटप्प्याने झालेला आहे। ध्वनी म्हणजे काय? तर आपण तोंडाद्वारे जे आवाज काढतो त्याला ध्वनी असे म्हणतात। भाषा ही ध्वनींचीच बनलेली आहे। हे सर्व ध्वनी चिन्हांद्वारे दाखविले जातात। उच्चारलेले ध्वनी हे हवेत विरून जातात। ते विरू नयेत म्हणून लिहून आपण ठेवत असतो। ध्वनी चिन्ह किंवा अक्षर म्हणजे काय? ज्या सांकेतिक चिन्हाने आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक चिन्हाला ध्वनी चिन्ह किंवा अक्षर असे म्हणतात। हे ध्वनी चिन्ह म्हणजेच अक्षर नष्ट होत नाही। शब्द म्हणजे काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्याला शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ क म ळ हे ठराविक क्रमाने आल्यामुळे या समूहाला अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून ते शब्द आहेत। वाक्य म्हणजे काय? तर अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ मी शाळेत जातो। वर्ण म्हणजे काय? तर तोंडाद्वारे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण मसे म्हणतात। उदाहरणार्थ आ। वर्णमाला म्हणजे काय? ज्या तक्त्यामध्ये व्यंजने पाय मोडून वर्ण स्वरूपात दिलेली असतात त्या तक्त्याला वर्णमाला असे म्हणतात। मराठीमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। या वर्णाच्या मालिकेला वर्णमाला किंवा मूळाक्षरे असे म्हणतात। अ पासून ञ पर्यंत ही सर्व वर्ण आहेत। वर्णाचे 3 प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला प्रकार स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसरा व्यंजन। आता आपण वर्णाचे 3 प्रकार पाहू। पहिला प्रकार आहे स्वर। स्वर म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात। मग मराठी भाषेमध्ये कोणकोणते स्वर आहेत? तर अ, आ, ई, ई, उ, उ, रु, लु, ए, 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 ओ, अ, औ। असे मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत। अगोदर हे 12 स्वर होते म्हणून त्याला बाराखडी म्हणत। आता 14 स्वर आहेत म्हणून आपल्याला 14 खडी म्हणावे लागेल। याचा दुसरा प्रकार आहे स्वरादी। स्वरादी म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात। स्वरादी कोणते आहेत? तर मराठी भाषेमध्ये अम आणि आहा हे 2 स्वरादी आहे असे म्हटल्या जाते। परंतु मराठी भाषेत अम ऐवजी शिरोबिंदू म्हणजेच अनुस्वार आणि आहामधील विसर्ग म्हणजेच अनुस्वार आणि विसर्ग हे 2 स्वरादी आहेत। वर्णाचा तिसरा प्रकार आहे व्यंजन। व्यंजन म्हणजे काय?
ज्या वर्णांचा उच्चार अ या स्वराच्या मदतीने होतो त्या वर्णांना व्यंजने असे म्हणतात। व्यंजने हे मुळात अपूर्ण उच्चाराचे आहेत, म्हणून व्यंजने लिहिताना त्यांचा पाय मोडलेला असतो। या व्यंजनात अ हा स्वर मिसळून ती पूर्ण रूपात लिहितात। व्यंजनाच्या या गुणधर्मामुळेच व्यंजनांना परवर्ण किंवा स्वरांत असेही म्हणतात। व्यंजने कोणती आहेत? तर क पासून ञ पर्यंत ही सर्व व्यंजने आहेत। व्यंजने पहा, क ख ग घ न च छ ज झ ण ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श ण ही सर्व व्यंजने आहेत। यामध्ये श आणि ण ही संयुक्त व्यंजने आहेत। विशेष संयुक्त व्यंजने श आणि ण हे देवनागरी वर्णमालेतील परंपरेने चालत आलेले विशेष लेखन चिन्हाकार आहेत। श कसा तयार झाला? तर क अधिक श अधिक अ, यामध्ये दोन व्यंजन आहे आणि एक स्वर आहे। ण कसा तयार झाला? द अधिक न अधिक य अधिक अ, यामध्ये तीन व्यंजने आहे आणि एक स्वर आहे, आणि म्हणून ही दोन्ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत। श आणि ण ही दोन जोडाक्षरे असली तरी या दोन जोडाक्षरांना विशेष संयुक्त व्यंजनाचा दर्जा देण्यात आलेला आहे। जोडाक्षर म्हणजे काय? तर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येऊन नंतर त्यात स्वर मिसळतो त्याला जोडाक्षर असे म्हणतात। आत्ताच आपण श आणि ण ही दोन जोडाक्षरे फोड करून पाहिलेली आहे। त्यानंतर दुसरे उदाहरण आपल्याला सांगता येईल, स्वर। स्वर हा शब्द कसा तयार झाला? स अधिक व अधिक अ अधिक र, यामध्ये अगोदर व्यंजन एकत्र आलेले आहे आणि नंतर त्यामध्ये स्वर मिसळलेला आहे। आता आपण र या व्यंजनाची जोडाक्षरे पाहूया। र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती आहेत, त्यामध्ये तिरपी रेख, काकपदी र, रफार र आणि ह किंवा य या अक्षरांना जोडलेला र। उदाहरण पाहूया, भ्रम, प्रगती, तक्रार, तीव्र, यामध्ये र ची तिरपी रेख जोडलेली आहे। दुसरं उदाहरण पहा, ट्रक, राष्ट्र, ड्रायव्हर, ड्रम, या शब्दामध्ये काकपदी र जोडलेला आहे। पूर्व, पर्वत, मूर्ख, मार्ग, यामध्ये रफार र जोडलेला आहे। आणि वराड, रास, रस्व, दुसऱ्या, पुऱ्या, या शब्दात ह व य या अक्षरांना र जोडून आलेला आहे। पहा, आतापर्यंत जो भाग पाहिला त्यावरून साहजिकच मनामध्ये प्रश्न येतो की एकूण वर्ण किती? तर एकूण वर्ण किती आहे ते आपण पाहू। आत्ताच आपण पाहिलेले आहे 14 स्वर आहेत, त्यामध्ये मराठी भाषेतील अगोदरचे एकूण 12 स्वर आणि इंग्रजी भाषेमधून नव्याने आलेले दोन म्हणजेच ए आणि अ स्वर, दोन स्वरादी आहेत अनुस्वार आणि विसर्ग, आणि 36 व्यंजने आहेत, यामध्ये दोन श आणि ण ही विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा आहेत। असे मिळून मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। धन्यवाद।